नमस्कार, मी आरती मोरे, HW मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर हेडलाईन्सवर. राष्ट्रवादीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गळती सुरू असतानाच खासदार उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेने पक्षांच्या अडचणींमध्ये निश्चितपणे वाढ झाली आहे. यातच खासदार अमोल कोल्हेंनी देखील शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचाही उपयोग झाला नाहीये. उदयनराजेंनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं म्हटलंय. आज ही महत्वाची बैठक पुण्यात होतीये, त्यामुळे उदयनराजे भाजपमध्ये जाणार की राष्ट्रवादीतच राहणार याविषयीचा अंतिम निर्णय आजच होणार आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यामध्ये कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीच्या ठिकाणाबद्दल मात्र गोपनीयता पाळण्यात आली आहे, त्यामुळे या बैठकीनंतर आता उदयनराजे नेमका काय निर्णय घेणार याकडे सध्या सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय. राज्यात आपलंच सरकार येणार आहे. पवारांना सांगा की आता आमचं सरकार येणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी बारामतीमध्ये म्हटलंय. तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालावेळी खुद्द शरद पवार यांना सुद्धा सुप्रिया सुळे यांच्या विजयाची खात्री वाटत नव्हती, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय. बारामतीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. राज्यात आपलंच सरकार येणार आहे, येणार की नाही असा प्रश्न यावेळी चंद्रकांत पाटलांनी उपस्थित कार्यकर्त्यांना विचारला. यावर उपस्थितांनी होकार दिल्यावर मग आता हे जरा पवारांना सांगा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. मी किती येईन माहित नाही, पण त्यानंतर मी तुम्हाला सरकार तर येणार आहे, येणार आहे की नाही येणार आहे, येणार आहे का ते जरा सांगा पवारांना. त्यांना अजून वाटतंय की त्यांचं येणार, तर ते येणार आहे. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आलं की महिन्याभरानंतर माझं पुन्हा प्रवास नीट सुरू होईल. कारण आता मला प्रदेशाचा अध्यक्ष करून टाकल्यामुळे ती युती मग घटक पक्ष याच्या जागा त्याच्या जागा याच्या मला इतका वेळ जातो आहे, तरी मी आज जिद्दीने आलो. पण महिन्याभरानंतर मी मोकळा आहे. मी दर एक 15 दिवसांनी येईन, बसेन, लोकांचे निवेदन स्वीकारेन, काही इथले विषय तिथे रिमार्क लिहून देईन, काही मुंबईचे असेल मुंबईला घेऊन जाईन, असे सगळे विषय मार्गी लावून लोकांना ही पार्टी आपली वाटली पाहिजे, लोकांना आपले प्रश्न ते सुटतात असं वाटलं पाहिजे, असं सगळ्यांनी करा असं बाळासाहेब अविनाश आणि सगळ्या नेत्यांना मी आवाहन करतो. आणि एक प्रवेश मी करतो जो अविनाश आग्रह कोणतरी कोण आहे, असे दोन प्रवेश मी करतो. त्यानंतर बाळासाहेब गावड्याने म्हणतो की तुम्ही मला एअरपोर्टला सोड. राष्ट्रवादी काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेला तटकरे कुटुंबात धुमसणारा काका पुतण्याचा वाद आता शिगेला पोहोचलाय. राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांचा पुतण्या आणि श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे आता राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करतात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज अवधूत तटकरे शिवबंधन बांधणार आहेत. अवधूत तटकरे यांच्यासह श्रीवर्धन मधील त्यांचे काही खंदे कार्यकर्ते सुद्धा शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अवधूत तटकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे गुहागरचे आमदार म्हणजे भास्कर जाधव हे देखील पक्षाला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. अखेर भाजपने गणेश नाईक यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरवलाय. 11 सप्टेंबरला 5 वाजता नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश होणार आहे. नवी मुंबईमधील गणेश नाईक यांचा भाजप प्रवेशाचा हा मुहूर्त 11 तारखेला अखेर ठरवण्यात आलाय आणि या कार्यक्रमामध्ये गणेश नाईक यांच्या अनेक नगरसेवकांसह त्यांचा भाजपमध्ये प्रवेश केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे. गणेश नाईकांसोबत यावेळी माजी खासदार संजीव नाईक हे सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार. वर्षानुवर्षे केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरीब आणि गरजवंतांना विकासापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवलं गेलं. भुलभुलियांवर आता जनतेचा विश्वास राहिला नसल्याने लोकसभेच्या निकालातून जनतेने युतीलाच पाठबळ दिलंय. आता राज्यातही चित्र बदलत चाललंय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उद्या प्रदेश अध्यक्षांवरच काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना, असा खोचक सवाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविषयी लोकांना विचारलाय. प्रकाश आंबेडकरांसोबत वंचित बहुजन आघाडीसोबत असणारे लक्ष्मण माने यांनी भाजप आणि RSSला फायदा होतोय हे कारण देत वंचित आघाडीला सोडचिठ्ठी दिली होती आणि महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी सुद्धा स्थापन केली. मात्र येणाऱ्या काळामध्ये प्रबोधनकरांच्या नातवाच्या शिवसेनेसोबत जायला आवडेल असं लक्ष्मण माने यांनी सोलापूरमध्ये सूचित केलंय. प्रबोधनकरांच्या पोराने चूक केली पण नातवंड सुधारत असतील तर मातोश्रीवर दिसायला वावड वाटणार नाही असंही लक्ष्मण माने यावेळी म्हणाले. ते नेमकं काय म्हणाले ते पाहूयात. आम्ही वादाबरोबर जाणार नाही. मी एक वेळी शिवसेनेच्या बरोबर बोलणी करीन, पण शिवसेना ही गोष्ट वेगळी आहे, भाजप ही गोष्ट वेगळी आहे. त्याच्या पाठीमागे RSS आहे आणि त्यांचा लोकशाहीवरती संविधानावरती विश्वास नाही, ते पार्लमेंट मानत नाहीत, तिरंगी झेंडा मानत नाही. म्हणजे भविष्यात आम्हाला लक्ष्मण माने मातोश्रीवर दिसू शकतात. का मातोश्रीला काय वावड आहे, माझं कमाला त्यांचं वावड आहे. लोकशाहीत कुणाचं कुणाला वावड नसते.
माझं वावडं असलं तर ज्यांचं वावडं आहे त्यांचं मी सांगितलं, मला ज्यांचं वार असलं तर चालत नाही. आयुष्यात तरी बीजेपीचा सेनेसोबत जाणार म्हणजे मी आयुष्यात तरी त्यांच्या बरोबर जाणार नाही. शिवसेना शिवसेना शिवसेनेची म्हटलं आहे का? शिवसेना काय असं आयडियोलॉजी बरोबर राहिलेला पक्ष आहे का? महाराष्ट्राच्या साठी उभे राहिलेला तो पक्ष आज कुठल्या कुठे जाऊन पोहोचला असं जरा मी काय करणार? त्यांचे आजोबा तर माझे पुरुष होते, म्हणजे आमच्या चळवळीचे प्रबोधनकार ठाकरे हे आमच्या चळवळीतले होते. कोराने चूक केली पण नातवंड सुधारत असतील तर मी नातवंडांना मदत करीन. सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा HW मराठी. आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, आमच्या फेसबुकला लाईक करा, YouTubeला सबस्क्राईब करा आणि HW न्यूजचं ऍप डाउनलोड करायला विसरू नका. धन्यवाद. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.